शहर में लॉकडाउन के कारण शहर के जरूरतमंद लोगों को काफी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। शहर की ऐसी काफी सामाजिक संस्थाएं हैं जो रोज उन्हें खाना दे रही हैं। इसी कड़ी में नागपुर के श्रमिक पत्रकार संघ की ओर से धंधोली स्थित पत्रकार भवन परिसर में ऐसे ही जरूरतमंदों को पालक मंत्री नितिन राउत और पत्रकार संघ के अध्यक्ष प्रदीप मैत्र इनकी उपस्थिति में भोजन वितरित किया गया। नितिन राउत ने इन विषय से बात करते हुए कहा कि शहर में बढ़ रही कोरोना पॉजिटिव की संख्या बढ़ रही है और इससे जनता घबराए नहीं और वे घर पर ही रहे, सुरक्षित रहे। अपने सभी विभाग अच्छा काम कर रहे हैं और उनको काम को सलाम है। नागपुर मध्ये कुणालाही घाबरण्याचं काही कारण नाही आहे। नागपूर जिल्हा प्रशासन, नागपूर म्युनिसिपल प्रशासन, पोलीस प्रशासन हे सगळे या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवून आहेत, परंतु ही जी लढाई चालली आहे ही लढाई एका अदृश्य शक्तीसोबत चाललेली आहे। यामध्ये लोकांचा सहयोग आणि सहभाग हा अत्यंत आवश्यक आहे। केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जो SOP करून दिला आहे, त्यांनी सांगितलं की सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा, हँडवॉश प्रॉपरली करा, या सगळ्या गोष्टी जर आपण करू शकलोत आणि याच्यापेक्षा जास्त म्हणजे कुणी घराच्या बाहेर निघू नका, घरी रहा आणि स्वस्थ रहा, तरच आपण या अदृश्य शक्तीवर मात करू शकतो। एरवी त्याला थांबवणं अत्यंत कठीण आहे। आपण बघतात की ज्या एका मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेले अनेक लोक आज पॉझिटिव्ह निघत आहेत, यावरून कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आलं तर त्यावर कोरोनाचं सावट पडू शकतं आणि तेच घडलंय नेमकं नागपूर शहरामध्ये। त्यामुळे जे क्वारंटाईनमध्ये जे लोक आहेत त्याच्यातलेच पेशंट पॉझिटिव्ह निघत आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे आमच्या डॉक्टर्स मंडळीवर, नर्सेसवर आणि जे सफाई कर्मचारी आणि इतर स्टाफ आहे खूप प्रचंड मेहनत घेत आहेत, म्हणजे खरं म्हणजे त्या या लोकांचा कितीही आभार मानलं तरी कमी आहे। ह्या मंडळींना सलामच केला पाहिजे शेवटी, आणि त्यांच्यामुळे आपल्या नागपूरकरांचा जीव आज वाचलेला आहे।